अनंत टीदे रिफ्रेश हमें। तळकोकणातील बहुचर्चित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं चित्र महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट झालंय। मात्र दोन्हीकडे बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महायुतीनं शिवसेनेकडून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। ते चौथ्यांदा इथून निवडणूक लढणार आहेत। युतीतील घटक पक्ष भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब मात्र अपक्ष लढण्याची शक्यता आहे। महायुतीच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला ते अनुपस्थित राहिल्याची माहिती सूत्रांनी कडून प्राप्त झाले। त्यामुळे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे। राणेंपासून दूर गेलेल्या विशाल परब यांची समजूत काढण्यात भाजप कितपत यशस्वी होते हा प्रश्न आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार राजन तेलियांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत देखील बंडखोरी अटळ आहे। संपलेला पक्ष वाढवणाऱ्या व पक्षफुटीनंतर सोबत राहिलेल्या घारेंची समजूत काढण्यात पवार यशस्वी होतील का हे देखील पाहावं लागेल। मात्र सद्यस्थितीत सावंतवाडीत चौरंगी लढत होणार असल्याची दाट शक्यता आहे। युती आघाडीत बंडखोरी अटळ असून ही बंडाळी युती आघाडीच्या उमेदवारांच्या पत्त्यावरती पडणार की नुकसानीची ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।